नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं मुक्ताई सावणी आणि हर्षवर्धनच्या घरी येते आणि तिला पाहून हर्षवर्धन आणि सावणी तिच्याजवळ आश्चर्याने पाहू लागतात. तर मुक्ताई रागानेच समोर येत बोलू लागते, सगळी विकृत विचित्र माणसं एकत्र यायला हीच जागा योग्य आहे नाही का? पण नाही, मला पण कमालच वाटते आहे, एवढ्या लोकांना एकत्र यावं लागलं एका सागरला खाली खेचण्यासाठी. बरोबरच आहे म्हणा, कोणा एकट्याची पात्रताच नाही तेवढी की सागरला खाली खेचावं. तर हर्षवर्धन मुक्ताला म्हणतो, मुक्ता कोळी आमच्या पार्टीमध्ये जॉईंट होता का? मुक्ता बोलते, नाही थँक्स. पण काय नाव तुमचं असो काही असो, पण तुम्ही किती वेळा स्वतःची लायकी दाखवून देणार आहात? अहो, सागरला बिझनेसमध्ये तुम्ही हरवू शकला नाही, मुलांच्या मनात विष घालवू शकला नाही, आणि एवढंच नाही तर माझ्याच क्लिनिकमध्ये येऊन मला कन्व्हिन्सही करू शकला नाही, म्हणून माझ्या प्रोफेशनमध्ये शिरलात. अहो, याच्यासारख्या माणसाला माझ्या क्लिनिकमध्ये पाठवलं. तुमचे जर हे डावपेच मला आधीच कळाले असते ना, तर यासारख्या माणसाचे ज्या तुटलेल्या दाताच्या बाजूला मजबूत दात होते ना, तेही उपटून दिले असते अगदी हातात, तेही कोणतीही गुंगी न देता. हे ऐकताच सावणीला मात्र मुक्ताचा राग येतो. ती मुक्ताच्या अंगावर धावून जाते. तर मुक्ताही सावणीला शांत करत म्हणते, तुला ऐकून घ्यावं लागेलच सावणी. अगं, आजपर्यंत सागरने कधीच नात्यांची किंमत केली नाही. तुमच्या दोघांमध्ये एवढी भांडणं होती, पण कधीच त्यांनी तुमच्या इज्जतीचं काही केलं नाही. आणि तुम्ही मात्र लाज लज्जा शरम माणुसकी सगळी विकून आलात का? अहो, झाले असतील तुमच्यामध्ये प्रॉब्लेम. एकेकाळी तो तुमचा नवरा होता हे तुम्ही विसरलात का? एवढंच नाही तर आज तुमच्याच मुलांचे वडील आहेत ते. मग तुम्ही असं कसं करू शकता? तर सावणी म्हणते, मग काय झालं, मी काय करू? पंचारती घेऊन आरती ओवळू का? अगं, तो नवरा होता, आता नाही. आणि तुला दाखवतोय ना तितका धुतल्या तांदळाचा तर तो अजिबातच नाही आहे, सागर कोळी आहे तो. मला किती त्रास दिला आहे ना ते माझं मला माहिती आहे. नशेत असताना, शुद्धीतही असताना, एकटी असताना आणि लोकांसमोरसुद्धा एकही चान्स सोडला नाही त्याने मला त्रास द्यायचा. आणि मी काय करावं, त्याचं सगळं सहन करावं? अगं, त्याने जे केलं आहे ना तेच मी करते आहे. तो कधी मला सुखाने जगू देत नाही तर मी त्याला का सुखाने जगू देऊ? कार्तिक म्हणतो, अगदी करेक्ट आहे, का सुखाने जगू देऊ? सागरने माझी फॅमिली मोडली, माझ्या बायकोपासून मुलीपासून मला दूर केलं, मग मी पण तेच केलं, त्याला त्याच्या बायकोपासून आणि मुलांपासून दूर केलं. हिशोब चुकता. मुक्ता विचारते, हे वागणं स्वातीताईंना माहीत आहे का? कार्तिक विचारतो, जाऊन सांगणार आहेस का तू? जा ना, सांगू शकतेस, लगेच जाऊन सांग. पण त्याचा काही उपयोग होणार नाही, कारण माझ्या बायकोचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. बावळट आहे गती. अगं, आमच्या आयुष्यामध्ये तू कितीही विष कालवण्याचा प्रयत्न केलास तरी त्याचा काही उपयोग होणार नाही, कारण तिचा आंधळा विश्वास आहे माझ्यावर. तुला माहिती आहे का, तुमच्या घरी जी बॅग सापडली ती कोणी दिली होती? मी स्वतीकडे दिली होती. आणि मला हे सगळं काही माहीत होतं, त्या बॅगमध्ये काय होतं हे सगळं माहीत होतं, पण तिला काहीच माहीत नव्हतं. एवढंच काय तर तिने मला विचारलंसुद्धा नाही. मी सांगितलं तसं तिने केलं, तिला कल्पनाही नव्हती, तिने विचारही केला नाही की हे सगळं केल्यानंतर तिचाच भाऊ जेलमध्ये जाणार आहे, एवढा विश्वास आहे तिचा माझ्यावर. तर मुक्ता विचारते, म्हणजे त्या दिवशी तुमचाच मेसेज आला होता स्वातीताईंना आणि स्वातीताई तुम्हालाच भेटण्यासाठी आले होते आणि त्यानंतर तुम्ही त्यांच्याजवळ ती बॅग दिली? पण तुम्हाला लाज नाही का वाटत असं वागताना? अहो, एखाद्याचा विश्वासघात करताय. स्वातीताईंनी तुमच्यावर एवढा विश्वास ठेवला आहे आणि तुम्ही त्यांचा विश्वासघात करता? कार्तिक म्हणतो, कसली लाज, गरीब काय आहे माझी बायको, आणि तिला तशीच राहू दे. मुक्ताला कार्तिकच्या वागण्याचा खूप राग आलेला असतो. तर दुसरीकडे हर्षवर्धन मुक्ताला म्हणतो, सो आता आमचं कोणीच काही वाईट करू शकणार नाही, कारण तुम्ही कोर्टामध्ये सिद्धच करू शकत नाही. कोर्टामध्ये सिद्ध करण्यासाठीच पुराव्यांची गरज असते आणि तो पुरावा तुमच्याच घरात सापडला. तर मुक्ताही हर्षवर्धनला म्हणते, तुमच्यातली ही वाईट विकृती आणि आमच्यातली माणुसकीडी, एकीकडे तुमच्यामध्ये असलेली निगेटिव्हिटी आणि माझ्या आणि सागरच्या नात्यातली पॉझिटिव्हिटी, बघू आता यामध्ये कोण जिंकतं. आणि या सगळ्यातून मी माझ्या नवऱ्याला बाहेर काढेनच, पण एक लक्षात ठेवा, त्यानंतर होणाऱ्या परिणामांना तुम्ही सामोरे जायला तयार राहा. सावणी म्हणते, बस सावणी मुक्ता, आता सागरला तू कधी बाहेर काढशील तेव्हा काढशील, पण तू आधी इथून बाहेर जा, नाहीतर सागरला बाहेर काढण्या अगोदरच मीच तुला बाहेर काढेन. मुक्ताला मात्र सावणीचा खूप राग आलेला असतो. मुक्ताला सावणी आणि कार्तिकचा खूप राग आलेला असतो. ती रागानेच तिथून निघून जाते. तर ती निघून गेल्यानंतर हर्षवर्धन सावणीला म्हणतो, सो आता आपण आपली पार्टी एन्जॉय करू. तर मुक्ता तिथून निघून गेल्यानंतर सावणीला मात्र खूप आनंद झालेला असतो. तर दुसरीकडे मुक्ताही घरी येते आणि स्वतीच्या रूममध्ये दरवाजा लावून घेते आणि स्वतीचा ती हात पकडते. तर स्वती म्हणते, काय करते असे? मुक्ता विचारते, त्रास झाला ना? अजून त्रास होईल असं काहीतरी तुम्हाला दाखवण्यासाठी आले आहे.
तर स्वाती विचारते काय दाखवायला आली आहेस? मुक्तामध्ये तुम्ही विसरला असाल ना, म्हणूनच त्याची आठवण करून द्यायसाठी मी तुमच्याजवळ आली आहे, असं म्हणत मुक्ताही त्या डब्यातल्या सगळ्या राख्या बाहेर काढते आणि विचारू लागते हे काय आहे? स्वातीही मुक्ताला म्हणते काय म्हणजे राख्या आहेत या? मुक्ता बोलते हो, प्रत्येक राखी पौर्णिमेला तुम्ही बांधलेली ही राखी आहे. प्रत्येक बहीण भावाला राखी बांधतात आणि त्यानंतर भाऊ ती राखी उतरून ठेवतात, पण सागरने जपून ठेवल्यात, कारण ही त्यांच्यासाठी राखी नाही तर तुमच्यावरचं प्रेम आहे, तुमच्यावरची काळजी आहे. तुमच्या केसाला धक्का जरी लागला तरी राग आहे यात, तुमच्याबद्दलच्या भावना आहेत. आजपर्यंत त्यांनी या सगळ्या राख्या जपून ठेवल्या आहेत आणि आज तुम्ही याच राखीचा याच भावाचा विश्वासघात केला आहे. तर स्वाती विचारते काय बोलतेस हे मुक्ता, मी काय केलं आहे आणि तू माझ्यावर असे आरोप नाही करू शकत? मुक्ताही त्या राख्या खाली ठेवते आणि मोबाईल हातात घेत मोबाईलमध्ये सगळा व्हिडिओ स्वतीला दाखवते की जो व्हिडिओ पाहून स्वतीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि स्वती तो व्हिडिओ पाहत असते. त्या व्हिडिओमध्ये कार्तिकने सगळं काही स्वतःचं सत्य सांगितलेलं असतं. कार्तिक म्हणू लागतो, तुमच्या घरामध्ये जी बॅग सापडली ती मीच स्वतीजवळ दिलेली होती आणि ती बॅग स्वतीने न विचारताच ठेवली. त्या बॅगमध्ये काय आहे मला माहीत होतं, परंतु स्वतीला माहीत नव्हतं आणि स्वतीने स्वतःच्या भावाला जेलमध्ये पाठवलं आहे. हे सगळं पाहून स्वतीला पश्चाताप होऊ लागतो. मुक्ता विचारते अजून काही पुरावा हवा आहे का? मात्र स्वती तो पुरावा पाहून खूप घाबरून गेलेली असते आणि या सगळ्याचं स्वतीला खूप वाईटही वाटत असतं की हे सगळं काही कार्तिकच्या सांगण्यावरूनच केलेलं असतं. आणि मुक्ता ज्यावेळी सावणीच्या घरी गेलेली असते त्यावेळी मुक्ताने हे सगळं काही रेकॉर्ड केलेलं असतं आणि तोच पुरावा तिने स्वतीच्या समोर आणून ठेवलेला असतो. तो पुरावा पाहून स्वती मात्र काहीच बोलत नाही, ती धक्क्यानेच खाली बसते आणि मुक्ताच्या डोळ्यातून फक्त अश्रू येत असतात. मुक्ता म्हणते स्वतीताई समजलं का कार्तिक कसा आहे? स्वती मात्र काहीच बोलत नाही कारण तिच्याजवळ शब्दच नसतात. मुक्ताही स्वतीला विचारते अजून काही बोलण्यासारखं आहे का स्वतीताई? अहो, ज्या दिवशी कार्तिकला या घरातून बाहेर काढलं ती फक्त तुमच्याबद्दलची सागरच्या मनात असलेली काळजी होती. बारशा दिवशी कार्तिकचा कितीही राग आला तरी सागर काहीच बोलले नाहीत, कारण त्यांना तुमच्या आनंदावर विरजण टाकायचं नव्हतं. अहो, तुमच्या काळजीपोटी रात्र जागलेत ते आणि एवढं दिसत असूनसुद्धा तुम्ही डोळे मिटून घेतले आहेत. अहो, त्यांना जर कळालं तर त्यांना राग नाही येणार, रडू येईल, वाईट वाटेल, कारण एक भाऊ म्हणून त्यांनी तुमच्यावर इतकं प्रेम केलं होतं आणि तुम्ही त्यांचाच विश्वासघात केला. घरातले प्रत्येक जण रडत आहेत, मम्मीच्या डोळ्यातलं अश्रू तुम्ही बघताय, त्यांना पोलीस घेऊन तुमच्या समोर गेले, बापूंना किती वाईट वाटतं हे सगळं काही तुम्हाला माहिती आहे, पण तुम्ही असं का केलं? का तुमच्या भाईला तुम्ही अडकवलं? मुक्ताला स्वती म्हणू लागते, मुक्ता माझं खरंच चुकलं, माझ्यावर विश्वास ठेव, पण खरंच तुला सांगते त्यामध्ये काय होतं हे मला माहीतही नव्हतं आणि जर मला माहीत असतं तर मी भाईसोबत असं होऊ दिलं नसतं. अगं, माझा भाई जेलमध्ये आहे याचं मला किती गिल्ट आहे हे मी तुला शब्दात नाही गं सांगू शकत मुक्ता, पण मी काय करू सांग ना. स्वतीही मुक्तासमोर हात जोडत म्हणू लागते, मुक्ता मी तुझ्यासमोर हात जोडते, पण मला खरंच माफ कर आणि या सगळ्यातून माझ्या भाईला लवकरात लवकर बाहेर काढ, यासाठी मी काय करू सांग ना. मुक्ता म्हणते तुम्हाला माहीत आहे तरी तुम्ही मलाच विचारताय का स्वतीताई? अहो, आता तरी विश्वास बसला का? कार्तिक चांगला माणूस नाही आहे. हे बघा, तुम्हाला जर मला सपोर्ट करायचं आहे की नाही हे तुमचं तुम्ही ठरवा, पण मी माझ्या नवऱ्याला जेलमध्ये नाही राहू देऊ शकत. काही झालं तरी मी त्याला वाचवायला जाणार. मग तुम्हाला जे काय करायचं आहे ते तुम्ही ठरवा, मी तुमच्यामध्ये नाही पडणार. मुक्ताही त्या राख्या तिथेच ठेवते आणि रागानेच तिथून निघून जाते. स्वती या राख्यांजवळ पाहू लागते आणि तिला कार्तिकचा खूप राग आलेला असतो. स्वतीही मोबाईल हातात घेते आणि कार्तिकला फोन करून जाब विचारायचा ठरवते. तर दुसरीकडे कार्तिका सावनीला म्हणू लागतो, आज आपण मुक्ताची चांगली चिरवली ना. तर त्याचवेळी कार्तिकला स्वतीचा फोन आलेला असतो. तर कार्तिक म्हणतो, सगळ्यांनी शांत राहा कारण माझ्या गरीब गायचा फोन आला आहे, असं म्हणत तो फोन उचलत म्हणतो, हॅलो डार्लिंग बोल ना. स्वती म्हणते, तुमची डार्लिंग गेली खड्ड्यात, तुम्ही माझ्याशी खोटं का बोललात, माझ्या भाईला तुम्ही का अडकवलात, अहो हे सगळं करताना तुम्हाला लाज नाही का वाटली? कार्तिक म्हणतो, स्वती मी तुझ्याशी कुठे काय खोटं बोललो आहे, स्वती तू असं का बोलते? स्वती म्हणते, हो का, तुम्हाला माहीत होतं ना त्या बॅगमध्ये पैसे होते, दागिने होते, सगळं काही माहीत होतं, पण तुम्ही मला नाही सांगितलं, कारण हे सगळं काही तुम्ही मुद्दाम केलं आहे. कार्तिक म्हणतो, नाही, पण तुला हे कोणी सांगितलं? त्या मुक्ताने तुझं मन भडकवलं आहे का? स्वती म्हणते, भडकवायची काही गरज नाही, तुमच्यामध्ये आणि मुक्तामध्ये जे काही बोलणं झालं आहे ना तो सगळा व्हिडिओ मी बघितला आहे आणि मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने सगळा पुरावा पाहिला आहे आणि हेच सत्य आहे की तुम्ही हे सगळं काही स्वतः केलं आहे आणि मुक्ताने सत्य माझ्यासमोर आणलंच आहे. आता हे सगळं सत्य मी पोलिसांपर्यंत घेऊन जाणार आणि त्यानंतर जेलमध्ये माझा भाई नाही तर तुम्ही असणार आहात, तुम्ही स्वतः जेलमध्ये जाणार आहात आणि त्यासाठी मी स्वतः मुक्तासोबत कंप्लेंट करण्यासाठी पोलीस स्टेशनला जाणार आहे. हे ऐकताच कार्तिकच्या पायाखालची जमीनच सरकते, त्याला चांगलाच खांब फुटलेला असतो. स्वतीने तर कार्तिकला वॉर्निंगच दिलेली असते. कार्तिक म्हणतो, नाही स्वती मी असं काही केलं नाही. स्वती म्हणते, तुम्ही कितीही
काहीही सांगण्याचा प्रयत्न केला तरी सत्य आता लपणार नाही. कार्तिक फोन फेकून देतो आणि सावनीला म्हणतो, तुम्हाला काय वाटलं, मुक्ता इथे फक्त बडबड करायला आली होती का? आपलं जे काही बोलणं होतं ना ते सगळं काही मुक्ताने रेकॉर्ड केलं आहे आणि जे बोलणं तिने बायकोला जाऊन सांगितलं आहे आणि आता ती दोघंही मिळून पोलीस स्टेशनला जाणार आहे. तर सावनीला खूप राग आलेला असतो. सावनीही कार्तिकला म्हणते, मग तू आता इथे उभा राहून काय करतोयस, जा लवकरात लवकर. आणि त्या दोघींनाही थांबव, त्या दोघेही पोलीस स्टेशनला गेल्या तर आपलं प्लॅन फसेल. तर हर्षवर्धन म्हणतो, हो काही झालं तरी त्या पोलीस स्टेशनला पोचता गमा नाही. कार्तिका कोणताही विचार न करता स्वाती आणि मुक्ताला थांबवण्यासाठी तिथून निघून जातो. मात्र हे सगळं ऐकल्यानंतर सावनीच्या पायाखाची जमीनच सरकते आणि तिला मुक्ताचा मात्र खूप राग आलेला असतो. मुक्ताही पोलीस स्टेशनला जाण्यासाठी डॉक्युमेंट चेक करत असते तर स्वातीही मुक्ताला म्हणते, मुक्ता मी पण तुझ्यासोबत पोलीस स्टेशनला येते. अगं ज्या भावाने माझ्यासाठी इतकं काही केलं आहे, लहानपणापासून माझा एवढा विचार केला आणि आज त्याच्या सुखाला मी नजर लावली, ते सुद्धा कोणासाठी? अशा माणसाच्या सांगण्यावरून ज्याने आयुष्यभर मला दगास दिला, पण आता नाही, मला माझी चूक कळाली आहे. माझ्या भाईसाठी मी खंबीर आहे तुझ्यासोबत. अरे काही झालं तरी आता आपण आपल्या भाईला सोडवायचं आहे. मुक्ता बोलते, स्वातीताई कोणत्याही परिस्थितीत आपण खंबीर राहिलो आणि आपलं कुटुंब एकत्र राहिलं ना तर सावनीसारखी माणसं आपलं काही बिघडू शकणार नाही. स्वाती हिला मुक्ता म्हणू लागते, थांबा आपण 2 मिनिटातच निघू, तोपर्यंत मी डॉक्युमेंट चेक करते. स्वातीही मुक्ताला बोलते, मी तोपर्यंत खाली तुझी वाट बघते, तू ये लवकर. असं म्हणत स्वातीही पुढे जायला निघते तर मुक्ताही सर्व डॉक्युमेंट चेक करते आणि स्वातीने सांगितल्याप्रमाणे खाली येते. खाली येऊन ती स्वातीला बघू लागते, मात्र तिला स्वाती कुठेच दिसत नसते. म्हणून मुक्ताही विचार करू लागते की स्वातीताई नक्की कुठे गेल्या असतील. आणि त्याचवेळी मुक्ताला कार्तिकचा फोन येतो. मुक्ता म्हणते, हॅलो. तर कार्तिक म्हणतो, काय झालं, स्वातीला शोधतेस ना? अगं नाही सापडणार ती. मुक्ता म्हणते, 1 मिनिट, कार्तिक स्वातीताई कुठे आहेत? मुक्ताला कार्तिक म्हणू लागतो, तू माझ्या बायकोपासून मला दूर ठेवलंस ना, माझ्या बायकोला आणि मुलीला माझ्यापासून दूर ठेवलंस, पण तिचा विरह मला सहन नाही ना झाला, मग काय करू, शेवटी किडनॅप करून टाकलं. मुक्ता म्हणते, स्वतःच्याच बायकोला किडनॅप केलं? कार्तिक म्हणतो, मग काय करणार, करावं लागतं. स्वतःला कधीकधी वाचवण्यासाठी दुसऱ्याचा बळी तर द्यावा लागतोच ना. अगं तुम्ही तर पोलीस कंप्लेंट करायला जाणार होता ना, पण नाही, आता तर तुम्ही पोलीस कंप्लेंट करूच शकत नाही. स्वाती आता माझ्या ताब्यात आहे, त्याच्यामुळे तू ठरव की पोलीस कंप्लेंट की स्वातीचा जीव. तर मुक्ता कार्तिकला म्हणू लागते, अरे तू किती विकृत माणूस आहेस रे, एवढ्या नीच पातळीला जाशील असं वाटलंही नव्हतं. कार्तिक म्हणतो, अजून नीच पातळीला जाऊ शकतो कारण मी अजून विकृत आहे. तुला अजमावून बघायचं आहे का? मग कर कंप्लेंट, मग तुला समजेल की मी किती विकृत आहे. आता तूच ठरव की पोलीस कंप्लेंट करायची की खरी जायचं. कार्तिक फोन कट करतो. त्यानंतर मुक्ता म्हणू लागते, काय होऊन बसले हे, आता मी सागरला वाचू की स्वातीताईंचा जीव? स्वातीताईंचा जीवही माझ्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा आहे. स्वामी तुम्हीच मार्ग दाखवा. आणि हे सगळं काही मिहीरने ऐकलेलं असतं. मिहिरा मुक्ताशी न बोलता तिथून निघून जातो. मात्र मुक्ताची ही अवस्था पाहून कार्तिकला खूप आनंद झालेला असतो. तर पुढील भागामध्ये पाहायला मिळतं, मिहिरा पोलीस स्टेशनला जात सागरवरचा गुन्हा आपल्यावर घेतो. तर सागर विचारतो, मिहीर तू हे काय करतोयस, माझ्यावरचा गुन्हा तू स्वतःवर का घेतलास? तर दुसरीकडे सावनीला समजतं की सागर सुटला. तर सावनीही हर्षवर्धनला म्हणते, सागर सुटला. तर मुक्ताही सावनीच्या घरी येत म्हणू लागते, सागर सुटलेत कारण त्या जागी दुसऱ्याच कोणीतरी त्या आगीमध्ये उडी घातली आहे. सागरला वाचवण्यासाठी मिहीरने या आगीत उडी घातली हे ऐकताच सावनीच्या पायाखालची जमीनच सरकते. मुक्ता म्हणते, मिहीरला तर आम्ही बाहेर काढूच कारण आम्ही आमच्या माणसांची साथ कधीच सोडत नाही आणि सत्य लवकरात समोर आणू. सावनी मात्र घाबरून गेलेली असते. मुक्ताही सागरला म्हणू लागते, आपण सत्य लवकरात लवकर समोर आणू. सागर विचारतो, कसं? तर मुक्ताही स्वामींना प्रार्थना करत म्हणू लागते, स्वामी तुम्हीच या सगळ्यातून मार्ग दाखवा. आता मुक्त या सगळ्यातून कशाप्रकारे मार्ग काढेल हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.